सुपभातं मानव का बी ए बी कॉम आणि बी एस सी एस वाय पाली एस एल सेमिस्टर थर्ड पेपरचा क्रमांक तीन निवडक गद्य आणि पद्य प्रिय विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण पाली शब्दाच्या उत्पत्तीविषयी विविध विद्वानांची मते पाहिलेली आहेत या तासिकेमध्ये आपण अभ्यासक्रमातील युनिट दोन त्याच्यामधील गिरीदत्त जातक हा पाठ या ठिकाणी आज आपण या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रस्तावना त्रिपिटकांतर्गत येणाऱ्या सुतपीटकाच्या पाच निकायापैकी खुद्दक निकायाच्या पंधरा ग्रंथापैकी दहा क्रमांकाच्या जातक ग्रंथाच्या अथकतेतून सदरील गिरिजातक हा पाठ या ठिकाणी घेतला आहे सदरील पाठातून तथागत बुद्धांनी ध्बानयांना नेहमीच सुचित्त सम्यकशील असणाऱ्या मित्रांच्या सहवासात राहायला पाहिजे हे तथागत बुद्धांनी वेळूवनात असताना भिकूंना ही सदरील कथा सांगितली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या गिरीदत्त जातक कथेतून या ठिकाणी असा उपदेश देण्यात आलेला आहे की ज्यांच्याशी आपण मैत्री करताय त्या त्यांचा जो छंद आहे त्यांची जे आचरण आहे हे एक चांगलं असायला पाहिजे अन्यथा त्यांच्या संगतीचा परिणाम आपल्यावरही होतो हा उपदेश या गिरीदत्त जातकातून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे या गिरिदत्त जातकाची कथा थोडक्यात अशा प्रकारची आहे पहा प्राचीन काळी वाराणसीमध्ये साम नावाचा राजा राज्य करीत होता <laughs> राज्य करीत असताना बोधिसत्वाने अमात्य कुळात जन्म घेऊन मोठा झाल्यावर राजाचा तो लौकिक आणि नैतिक सल्लागार झाला होता राजाचा पंडव नावाचा मंगल घोडा होता त्याच्या आचार्याचे नाव गिरीदत्त होते ते लंगडे होते लगामाला धरून ते लंगडत लंगडत चालत असल्याने घोड्याला वाटले की मला माझे आचार्ये हे शिकू इच्छितात त्यानुसार तो घोडा लंगडा चालू लागला त्याच्या लंगडेपणाची बातमी राजाला सांगितली असता राजाने वैद्याला पाठवले वैद्याने तिकडे जाऊन घोड्याला पाहिले व त्यास कोणताही आजार नाही हे पाहून राजाला सांगितले की घोड्याला कोणत्याही प्रकारचा आजार झालेला नाही त्यानंतर राजाने बोधिसत्वाला पाठवून म्हटले की मित्रा जावे घोडा कशाने लंगडा झाला आहे याचा शोध घ्यावा बोधिसत्वाने जाऊन आचार्याच्या लंगडेपणाच्या कारणामुळेच घोडा लंगडा झाला आहे हे जाणून राजाला सांगितले की खराब संगतीने असे झाले आहे हे सांगून त्याने गाता म्हटली राजा सामच्या पंडव घोड्याला गिरीदत्ताने खराब केले आहे त्याने आपल्या पहिल्या स्वभावाला सोडून त्याच्या गुरुचे अनुकरण कर लागला तेव्हा राजाने विचारले की मित्रा आता काय करायला पाहिजे बोधिसत्वाने उत्तर दिले की चांगला शिक्षक मिळाल्याने तो पुन्हा पूर्वीसारखाच होईल असे म्हणून दुसरी गाथा म्हटली जर सुंदर आकार प्रकार असणाऱ्या त्या घोड्याला अनुरूप शिक्षक त्याच्या लगामाला पकडून फिरवेल तर तो घोडा लवकरच आपला लंगडेपणा त्यागून पूर्वीप्रमाणे चालायला लागेल राजाने घोड्याला अनुरूप असं आचार्याची नेमणूक केल्याने घोडा पूर्वीप्रमाणे चालू लागला राजाला असे वाटले की बोधिसत्वाला तर पशूचेही मन कळते असे म्हणून राजाने बोधिसत्वाला खूप दन दिले सारांश अशा प्रकारे पाली साहित्यात गिरीदत्त जातक विषयीची माहिती आपणास मिळते प्रिय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या विषयी आपल्याला विद्यापीठ स्तरावरच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल गिरीदत्त जातकाचा सारांश लिहा किंवा तथागत बुद्धांनी मानवाच्या कल्याणाकरिता कोणत्या मित्राच्या सहवासात राहायला सांगितले आहे हे, हे गिरीदत्त जातकाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा अशा प्रकारे ही गिरीदत्त जातक कथा आहे आणि या कथातून जो तथागत बुद्धांचा जो, जो उपदेश आहे हा तथागतांचा जो उपदेश मित्र मैत्री करत असताना किंवा सामाजिक समाजामध्ये क... वावरत असताना आपण मैत्री ही चांगल्या लोकांशीच करायला पाहिजे आणि जर आपण वाईट लोकांशी मैत्री जर केली तर आपणही त्यांच्याचप्रमाणे या ठिकाणी समाजामध्ये वाईट गणले जावं अशा प्रकारचा हा जो उपदेश आहे हा उपदेश या गिरिदत्त जातक या का जातकातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एकंदरीत ही जी गिरीदत्त जातक आहे हा गिरीदत्त जातक जो की जातक कथा आहेत ज्या की तथागत बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा असून या ठिकाणी तथागत बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीसाठी कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत हे या जातक कथेतून आपणास स्वाहावयास मिळते या जातक कथेमध्ये तथागत बुद्धांनी बोधिसत्व असताना विविध ह्याच्यामध्ये जन्म घेऊन कशाप्रकारे बुद्धत्वाच्या पायऱ्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत याचं या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे आणि जातकाच्या शेवटच्या गाथेतून जो तथागत बुद्धांचा जो नैतिक उपदेश आहे हा नैतिक उपदेश या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे एकंदरीत हे जे गिरीदत्त जातक आहे ही गिरीदत्त जातक कथा या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे आहे एकंदरीतच या गिरीदत्त जातकातून जे काय या गिरीदत्त जातकाची जी पाली कथा आहे ही पाली कथा आपण या पुढील ताशिकेच्या ऑनलाईन ताशिकेच्या पुढच्या भागातून पाहणार आहोत आज आपण या ठिकाणी या गिरिदत्त जातकाचा मराठीतून सारवजा या ठिकाणी आपण परिचय करून घेतलेला आहे यानंतरचा जो भाग आहे हा भाग आपण पुढच्या तासिकेमधून पाहूया प्रिय विद्यार्थी मित्रांनो सध्या लॉकडाऊनचा कालखंड आहे आणि या ठिकाणी आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, एवढे या ठिकाणी सांगून मी या ठिकाणी थांबतो पुढील भाग आपण पुढील तासिकेला पाहूया